2 ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने नारेगावसह शहरातील सखोल भागाच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर गरिबांचे देखील अतोनात हाल झाले आहे. काही नागरिकांना रात्र जागून काढावी लागली तर काहींना उपाशी राहावे लागले. यामुळे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून शहरात अतिवृष्टी सारखा मुसळधार पाऊस पडला. या 2 ऑक्टोबरला पहाटेच्या धोधो मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळे सुकणा नदीचे पाणी नारेगाव, चिकलठाणा, आरती नगर, पिसादेवी या परिसरात शिरले, तर काही नागरिकांच्या घरात पाणी गेले. यामुळे मोठे नुकसान झाले. तसेच शहरातील सखोल भागात पाणी घुसून या भागात तळे तलाव साचल्याने दुर्गंधी निर्माण झालीय. या अतिवृष्टीने नागरिकांच्या घरात दुकानात पाणी गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात अनेक नागरिकांचे संसार उपयोगी सामान पाण्यात वाहून गेले. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई आणि बाधित नागरिकांना पर्यायी जागा देण्यात यावी आणि नदीवर प्लॉटिंग करून विक्री करणाऱ्या प्लॉट धारकावर मनपा प्रशासनाने कारवाई करावी आणि सुकणा नदी आणि नाल्यावर संरक्षण भिंत व RRCC पूल बांधून द्यावे. या मागण्या करिता वंचित बहुजन आघाडी आणि नागरिकांच्या वतीने आज मनपा मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी संदीप सिरसाट, अफसर पठाण, नितीन भुईगळ, देवा त्रिभुवन, जगन्नाथ उगळे, संदीप जाधव, दौलत खान पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बहुजन आघाडी जिल्हा सदर औरंगाबाद 2 तारीख के दिन जो औरंगाबाद शहर के ऊपर जो आसमानी संकट आया और उस संकट के टाइम जो तूफानी औरंगाबाद शहर के अंदर जो बारिश हुई, उस बारिश का औरंगाबाद शहर के अंदर बड़े पैमाने में जो बस्तियां है उस बस्तियां के अंदर पानी घुस गया. जैसे कि हमारा नारेगांव है, नारेगांव के अंदर हरसू सांगवी का डैम जो ओवर फ्लो होने के कारण उसका जो ओवर फ्लो उसकी रफ्तार इतनी थी कि देखते देखते नारेगांव के अंदर हर घर के अंदर घुटने से भी ज़्यादा पानी वहाँ घुस गया है. और जब हमने वहाँ जाकर के देखा तो हमारी जो माँ बहनें हैं वो अपने छोटे छोटे बच्चे गोद में लेकर के और कुछ पेट के लिए अनाज जो घर में है जो सूखा रूखा पड़ा है वो अनाज लेके भागदौड़ वहाँ मच गई. तो वहाँ के जो ब्रिज है वो ब्रिज के ऊपर से पानी बहने को लग गया, जबकि हमने देखा नारेगांव के अंदर अगर नारेगांव को अगर बचाओ दीवाल जिसको कहते हैं, जिसको संरक्षण भीत कहते हैं, उसको संरक्षण दीवाल चाहिए तो वहाँ प्रशासन ने कम से कम 14 फीट की संरक्षण दीवार वहाँ बनाना चाहिए और नारेगांव के अंदर जो 4 ब्रिज है जो पुलिया है उस पुलिया की वहाँ हाइट बनाना चाहिए.